शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बहुप्रतीक्षित दुसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर झाली आहे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी वैशाली दरेकर राणे यांना तिकीट दिलंय धक्का तंत्राचा वापर करत ठाकरेंनी कल्याणमधून सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट दिल्याचं बोललं जात आहे कल्याण डोंबिवलीतून ठाकरे गटाकडून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यापासून अगदी आदित्य ठाकरे सुषमा अंधारे यासारख्या नावांचीही चर्चा झाली होती परंतु माहिती नसलेला चेहरा देत ठाकरेंनी धक्का तंत्र अवलंबल्याची चर्चा आहे कोण आहेत या वैशाली दरेकर जाणून घेऊयात वैशाली दरेकर मागील एकोणीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार पाच साली दरेकर पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर कल्याण डोंबिवलीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या यानंतर त्या मनसेबरोबर गेल्या दरेकर यांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण लोकसभेची उमेदवारी दिली होती शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांच्या विरोधात लढताना दरेकर यांनी एक लाख दोन हजार त्रेसष्ट मतं मिळवली होती मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं यानंतर लगेच झालेल्या दोन हजार दहाच्या महापालिका निवडणुकीत दरेकर यांनी नगरसेवक म्हणून पुन्हा महापालिकेत जात पालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी पार पाडली दोन हजार अठरामध्ये मनसेची साथ सोडत दरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या स्वगृही परतल्या शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतरही त्यांनी ठाकरे गटाची साथ देत उपशहर संघटक म्हणून काम केलं आम्ही ठाकरेंना मांडणारी माणसं आहोत असं वैशाली दरेकर आजही म्हणतात बघा प्रवेश कधी केला होता किंवा मी माझ्या स्वगृही परतले होते जरी मी बाहेर पडले होते तरी मी परत माझ्या घरात आले त्यामुळे मला ते, ते काय नवीन नव्हतं ते घर माझंच होतं जुनं घर आणि फूट पडले तरी ऑलवेज नेहमीच आम्ही ठाकरेंना मानणारी माणसं आहोत ठाकरेंना सोडून आम्ही कधीही कुठे जाणार नाही आणि कुठेही गेलो नाही कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे मात्र याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही मतदारसंघ बदलून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात येईल अशीही चर्चा आहे सध्या इथे महाविकास आघाडीचा तरी उमेदवार वैशाली दरेकरांच्या माध्यमातून निश्चित झाला आहे त्यामुळे आता वैशाली दरेकर ही शिंदेविरुद्ध असणारी ठाकरेंची मोठी चाल आहे का असा प्रश्न मतदारसंघातील जनतेला पडलाय बाकी काही असो नसो कल्याण लोकसभा मतदारसंघाची लढत मात्र चुरशीची होणार आहे एवढं मात्र नक्की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका